नमस्कार, मी डॉक्टर अमृता कदम, डॉक्टर अमृता स्किन केअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक आहे हर्पीस झूस्टर म्हणजेच नागिण. आता बेसिकली नागिण हा शब्द ऐकल्याबरोबरच बऱ्याच जणांना भीती वाटते किंवा एक थोडासा फोबिया असा आहे या आजाराबद्दल. पण त्याचबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे की जेणेकरून सगळ्यांची भीती कमी होईल. नागिण म्हटल्यानंतर मुळातच काळजीचं कारण असण्यासारखं काही नाहीये, कारण हा एक व्हायरल डिझीज आहे, हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि व्हायरल इन्फेक्शनची नेहमीच अशी असतात की सेल्फ लिमिटिंग असतात, म्हणजे काही ठराविक कालावधीनंतर ती आपोआप बरी होतात, त्यामुळे त्याच्यात काळजीचं असं काही कारण नाहीये. पण काही काही खबरदारी आपण घ्यायला हवी जर नागिण झाली असेल तर. आता आपण पाहूयात की नागिण होण्याची कारणं काय आहे. मुळात नागिण ही अडल्ट्समध्ये म्हणजे यंग अडल्ट्स किंवा एल्डरली लोकांमध्ये साधारण 30 ते 50-60 अशा वयोगटापर्यंत जास्त प्रमाणात आढळून येते. क्वचित केसेसमध्ये लहान मुलांमध्येही आढळून येते. जे ऑलरेडी इम्युनो सप्रेसिव्ह थेरपीवर आहेत किंवा कॅन्सरसारखे ट्रीटमेंट चालू आहे किंवा एड्ससारखा कोणता आजार आहे आणि त्याची ट्रीटमेंट चालू आहे, तर अशा लोकांमध्ये जेव्हा नागिण होते तेव्हा ती थोडीशी तीव्र स्वरूपाची असू शकते. आणि नागिण होण्यासाठी ॲज सच काही कारण नाही आहे, पण आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार कदाचित कामाचा अतिताण, ओव्हर स्ट्रेस याच्यामुळे होऊ शकतं. एक याच्यामुळे एक बॅकग्राऊंड तयार होतं की ज्यामुळे हे इन्फेक्शन होऊ शकतं असं दिसून आलेलं आहे. पण असं एक्झॅक्ट कोणतं कारण आजपर्यंत समजलेलं नाही आहे. आणि त्यात पण हा एक व्हायरल डिझीज आहे, त्याच्यामुळे हे व्हायरल इन्फेक्शन आहे, व्हायरसमुळे हा आजार होतो. आता आपण पाहूयात की एक्झॅक्टली होतं काय. तर जेव्हा नागिण होणार असते तेव्हा त्याच्या आधी प्री हर्पेटिक न्यूरॉलजिया होतो, म्हणजे ज्या भागाला नागिण होते त्या भागाला नागिण होण्याच्या आधी 1-2 दिवस थोडासा जडपणा किंवा थोडंसं दुखल्यासारखं होणं किंवा थोडंसं तिथे कणकण जाणवणं अशा प्रकारे तक्रार असू शकते. आणि त्याच्यानंतर नागिणचे फोड दिसतात. तर नागिणचे फोड हे टिपिकली पाण्याने भरलेले आणि असे जवळजवळ असणारे ग्रुपमध्ये आढळून येतात. तर हे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे नागिणचं. आणि त्या भागाला वेदना होते आणि सतत चुणचुण होते, म्हणजे पेशंट सांगतो की टोचतंय, आग होतीये, झोंबतंय, खाज येत नाही पण तिथं टोचतं, झोंबतं आणि आग होते. आणि बऱ्याचदा हे नागिणीचे जे फोड असतात तर हे आपले जे नर्व्ह असतात त्याच्या नर्व्ह कोर्सच्या अलॉंग विथ असतात, त्याच्यामुळे ते जसा नर्व्ह कोर्स असेल किंवा डर्मॅटोमल पॅटर्नमध्ये ते स्प्रेड होतात, त्याच्यामुळे ते एका ठिकाणी न थांबता जशी त्या नर्व्हचा जसा कोर्स असेल त्यानुसार ते तसे पुढे पुढे स्प्रेड होतात. आणि मग आपल्यामध्ये एक असा गैरसमज असतो की नागिण हा वाढत वाढत जाते आणि विळखा तयार होतो आणि ते शेपटाला तोंड जुळलं की माणूस मरतो, विच इज ॲब्सोल्युटली फेक. असं काहीच नसतं. डर्मॅटोबल स्प्रेड आहे त्याचा, त्यामुळे ते त्या पद्धतीने पसरत जातं. पण याचा अर्थ ते दोन्ही टोकं एकमेकांना जुळली की माणूस मरतो हे अत्यंत चुकीचं आणि अत्यंत खोटा गैरसमज आहे. असं मुळातच काही नसतं. आता आपण पाहूयात की नागिण झाल्यानंतर उपाययोजना काय करायची. जर नागिण झाल्यानंतर खूप त्या ठिकाणी आग होत असेल किंवा खूप दुखत असेल तर नॉर्मली पेनकिलर वगैरे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता. बऱ्याचदा तिथे अँटीबायोटिकही काही वेळेस प्रिस्क्राईब केलं जातं जर तुम्ही नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलात तर. आणि फक्त जेव्हा नागिण डोळ्याच्या जवळपास होते आणि जेव्हा त्याचे फोड डोळ्यांच्या जवळपास येतात तर त्यावेळेस मात्र डोळ्याच्या डॉक्टरला दाखवणं गरजेचं असतं. कारण जर समजा डोळ्यामध्ये फोड आले किंवा डोळ्यामध्ये ते प्रोग्रेस झाली पुढे तर कदाचित दृष्टीवर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे डोळ्याच्या जवळपास जर नागिणीचे फोड आले तर त्वरित डोळ्याच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं असू शकतं. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा सर्वात महत्त्वाची एक अंधश्रद्धा आपल्या समाजात आहे की नागिण झाल्यानंतर त्याला कोणीतरी मंत्र, तंत्र, औषध, उपाय, पुन्हा काय अजून एक घरगुती अंगारा वगैरे असं काहीतरी देतात. तर मी तुम्हाला सर्वांना सांगेन की प्लीज असं काही करू नका. या गोष्टींचा खरंच काही उपयोग होत नाही आणि या गोष्टींनी परिस्थिती सुधारण्याऐवजी परिस्थिती चिघळण्याची जास्त शक्यता असते. कारण तुम्ही ते जे काही अंगारा, धुपारा, मंत्र वगैरे जे काही मारता किंवा जे काही ते लावता त्या फोडांवर, त्यामुळे कॉन्टॅक्ट अलर्जी होऊन तिथं अजून इन्फेक्शन वाढतं आणि अजून ते बरं होण्यासाठी अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे प्लीज असं काही करू नका.
डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या, निश्चित नागिण बरी होते. कितीतरी माझे पेशंट्स असे आहेत की ज्यांना मेडिसिन दिल्यानंतर व्यवस्थित आराम पडलेला आहे. आता नागिण झाल्यानंतर आपण खाण्यापिण्यामध्ये काय पथ्य पाळायची, तर शक्यतो तेलकट आहार घेऊ नका. आपलं नॉर्मल साधं जे जेवण आहे, अति चमचमीत किंवा अति तेलकट जेवण घेऊ नका. साधं रेग्युलर जे जेवण आहे, भाजी भाकरी वरण भात, अशा पद्धतीचं जेवण तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर तुम्ही आराम करायला हवा त्यावेळेस, जर कणकण वाटत असेल तर नक्कीच आराम करायला हवा. घरात जर कोणी लहान मुलं असतील तर लहान मुलांपासून मात्र थोडंसं लांब राहायला हवं. अदरवाईज त्यांना चिकन पॉक्सचं म्हणजे कांजिण्यांचं इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळे तेवढी मात्र काळजी तुम्ही घ्यायला हवी. आणि नागिणीवर जसंच ॲलोपॅथीमध्ये औषधं आहेत, तसेच काही काही होमिओपॅथीमध्येही अत्यंत सुंदर औषधं आहेत की ज्याचे खूप छान रिझल्ट्स आहेत आणि अगदी एक दोन दिवसात पेशंटला खूप आराम मिळतो आणि ते फोडही कमी होतात, वेदनाही होत नाहीत आणि पेशंट एकदम व्यवस्थित राहू शकतो. जसं की आर्सेनिक, मिझेरियम, रस्टॉक्स यासारख्या औषधांनी खरंच खूप चांगला फरक पडतो. नागिणीचं एक अजून एक कॉम्प्लिकेशन आहे, आमच्या भाषेत आम्ही त्याला पोस्ट हर्पेटिक न्यूरालजिया असं म्हणतो. नागिण झाल्यानंतर म्हणजे बरी झाल्यानंतर साधारण 6 महिन्यापर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत त्या जागी थोडंसं असा बधीरपणा येतो किंवा त्या जागी असं थोडंसं दुखल्यासारखं वाटतं. याला पोस्ट हर्पेटिक न्यूरॉलॉजी असं म्हणतात. तर यासाठी देखील होमिओपॅथीमध्ये खूप सुंदर औषधं आहेत आणि खूप चांगला प्रभाव पडतो. त्याच्यामुळे जरी असं काही झालं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि मुळातच नागिण जरी झाली तरी हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यात काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, त्याच्यामुळे साधारण 8 दिवसामध्ये ती बरी होतेच, त्यामध्ये काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. आणि जर काही सिम्पटम्स थोडेसे तीव्र वाटत असतील तर आपण तुमचे नेहमीचे जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांना किंवा जे तुमचे स्किनचे डॉक्टर असतील त्यांना भेटणं कधीही हितकारक आहे. सो नागिण झाल्यानंतर घाबरू नका, थोडी खबरदारी घ्या, काळजी घ्या, नागिण नक्की बरी होते. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.